भाजप सत्तेत आले पण मंदिर किंवा हिंदुत्व या मुद्द्यावर बेरोजगारी मिटणार नाही आणि महागाई पण कमी होणार नाही. जेवढंच सत्तांतरासाठी हिंदुत्वाचा वापर केला जातो, जेवढा मंदिराचा प्रश्न उचलला जातो, तेवढा बेरोजगारीचा प्रश्न उचलला गेला पाहिजे. कारण गेल्या 2014 ला आम्ही मोदी साहेबांना मतदान केलं होतं आजच्या दिनच्या मुद्द्यावर, परंतु आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. रोज परिवर्तन झालं पाहिजे, भाजप नको आहे आम्हाला. फक्त गॅस किती वर घेऊन ठेवला आहे, शेवगाव 15 लिटर पाणी येत आहे, पाणी पिण्याचं पाणी 15 दिवसाला, आणि जवळ पाथरी तालुका आहे, आमदार कल्ल्या पाथरी जे आहेत, दिवसाड पाणी तिथं आणि पाईपलाईन शेवगाव गेली. ती इलेक्शन झाले काही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप सत्तेत आला असं वाटतंय का? भाजप सत्तेत आले पण मंदिर किंवा हिंदुत्व या मुद्द्यावर बेरोजगारी मिटणार नाही आणि महागाई पण कमी होणार नाही. जेवढंच सत्तांतरासाठी हिंदुत्वाचा वापर केला जातो, जेवढा मंदिराचा प्रश्न उचलला जातो, तेवढा बेरोजगारीचा प्रश्न उचलला गेला पाहिजे. राज्यात म्हणजे महाराष्ट्रात काही सत्ता बदल होईल असं वाटतं का? आता भाजपची सत्ता 3 राज्यात आली, महाराष्ट्रात देखील सत्ता येईल असं वाटतं? आता त्यांनी केंद्रातून मोर्चे जोडलेला रेन अशीच हीच पद्धत जर वापरली तर सत्तांतर होऊ शकतं. काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली पाहिजे? निवडणूक ही बेरोजगारी, त्यानंतर विकास. 4 राज्यांची निवडणुका झाल्या, भाजप सत्तेत आले, तेलंगणामध्ये काँग्रेस आलं, काँग्रेस कुठं कमी पडलं असं वाटतंय का? काँग्रेस कमी पडलेलं नाहीये, काँग्रेसकडे यंत्रणा कमी पडलेली आहे. या ठिकाणी ईडीचा धाक टाकायचा किंवा कोणी जर फुटत असला उमेदवार तर त्याच्याकडे धाडी टाकायच्या किंवा या ठिकाणी नंतर फोडून फोडायचे बी कार्यक्रम करायचे. या भीतीमुळे आज त्या ठिकाणी लोकांमध्ये आणि काहीतरी या ठिकाणी जातीवाद करायचा, धर्माचा वाद करायचा, आणि त्याच्यामुळे एका अर्थाने काँग्रेसला लोकांची इच्छा आहे म्हणून आज आम्हाला सुद्धा काँग्रेसला मतदान देऊ वाटतंय. कारण गेल्या 2014 ला आम्ही मोदी साहेबांना मतदान केलं होतं आजच्या दिनच्या मुद्द्यावर, परंतु आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. या ठिकाणी आमचे खासदार आहेत विखे, त्यांनी आज इथं पाहतो मी एक कोणताही 5 वर्षात आलेले नाही, फक्त इथं सर्वोत्कृष्ट खासदारांशी बोर्ड लावायचे आणि काम कोणतंही त्यांचं या ठिकाणी. भाजप फक्त आश्वासन देत आहे असं वाटतंय का? भाजपचं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही, कोणत्याही नोकऱ्या नाही. या ठिकाणी आमच्या शेवगावमध्ये येऊन पाहतो मी, रस्ते सगळे खराब झालेले आहेत. या ठिकाणी आमच्याकडे आमदार आहेत, आमदार सुद्धा या ठिकाणी फक्त पुढे उद्घाटन असलं याच्या कार्यक्रमात हजर राहतात, पण जनतेच्या प्रश्नाकडे त्यांचंही कोणत्या प्रकारे लक्ष. महाराष्ट्र सत्ता बदल झाली पाहिजे असं वाटतं 100%. आमचं म्हणणं असं आहे, शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी जर हे आश्वासन पूर्ण करीत नसले तर यांच्या सत्ता बदल झालं पाहिजे. यांच्या सत्तेसाठी ते कोणताही पक्ष फोडतात. आज एवढे मोठमोठाले पक्ष फोडून फक्त त्यांनी राजकारण करायचं चालवलेलं आहे आणि जातीवाद करायचं चालवलेलं आहे. सर्वसामान्य एकत्र येणार आहे, यांना पाडणार आहे. काल इलेक्शन झाले, बऱ्यापैकी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काल निवडून आले. काय वाटतं तुम्हाला, महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल? महाराष्ट्रात म्हणजे पण तिकडे आले म्हणजे कसं जाती भेद बसून हे बसून ते बसून नाही का हे करून येईल, तिथे छापे टाकायचे, सीबीआय छापे टाकायचे, आमदार फोडायचे, त्याच्यामुळे ते सरकार आणलंय. ते गासं जनतेने काही करून नाही आणलं सरकार. देश रोजगारचा एक मुद्दा मांडला होता की रोजगार मिळणार वगैरे, 10 लाख रोजगार मिळणार, कुठे भेटणार मी माझं टेलिग्रेशन नोकरीने मला व्यवस्था करून आणलं सरकार. काय वाटतं राज्यात सत्ता परिवर्तन झाली पाहिजे? रोज परिवर्तन झालं पाहिजे, भाजप सरकार नको आहे आम्हाला. फक्त गॅस किती वर घेऊन ठेवला आहे, शेवगाव 15 लिटर पाणी येत आहे, पाणी पिण्याचं पाणी 15 दिवसाला, आणि जवळ पाथरी तालुका आहे, आमदार कल्ल्या पाथरी जे आहेत, दिवसाड पाणी तिथं आणि पाईपलाईन शेवगाव गेली ती, आणि पाणीपट्टी घरपट्टी आम्ही एक म्हणजे वर्षीची एक नुसत पूर्णपणे भरलेली आहे. सत्ता बदल झाली पाहिजे. हो झालीच पाहिजे, आणि रस्ते पाहिजे तुम्ही शिरी राहिले असेल तर रस्ते पाहिले पाहिजे असतील, झाड लावायला पाहिजे आणखी रस्ते, रस्त्यामध्ये झाड लावायला पाहिजे, एवढे मोठे खड्डे पडले तर दिसत नाही. आणि अपघातामध्ये किती जणांचे असे जीव गेले ते पण दिसत नाही सरकारला. अहो खासदार साहेबांनी आतापर्यंत किती दौरे केले, 5 वर्षात 4 वर्ष 4.5 वर्ष झाले, किती दौरे केले आणि काय विकास केला एवढं सांगत जनतेसमोर. काय वाटतं तुम्हाला, सत्ता बदलली पाहिजे, काय अपेक्षित आहे? माझं नाव चंद्रकला भोसे भिंगारे, राहणार हदगाव. इथून प्रगती जाण्यासाठी हदगावला गाड्या नाहीये, काही नाहीये, मुलांनी तिथून कसं यायचं? ही प्रगती झालीच पाहिजे मुलांची. आपली दिली ही सत्ता पण मुलांना सत्ता आलीच पाहिजे, ही एवढीच भावना आहे आमची. आता ज्यावेळेस आज अयोध्येत मंदिर होत आहे त्यामुळं असं मतं मिळत आहेत का भाजपला, काय वाटतंय तुम्हाला?
काही जाती भेद करतात ना, असं जाती भेद करायला नाही पाहिजे, समान हक्क सगळ्यांना द्यायला पाहिजे, माझं एवढंच म्हणणं आहे. म्हणजे निवडणुका कुठल्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? निवडणुका अशा मुद्द्यावर झाल्या पाहिजे जे आता जे ज्या सत्ता आहे ते आपले स्वतः करता करतात, पण ते निवडणूक असं लोकांना करता बी काहीतरी हक्क दाखव, मला असं म्हणणं आहे माझं. बाबा काल निवडणुका झाल्या, भाजप सत्तेत आलं 3 राज्यांच्या मध्ये, महाराष्ट्रात काही सत्ता परिवर्तन होईल का? तुमची माणसं येतं, भाजीचे माणसं येतात, पण तसे पाहिजे तसे सुस्त होईल इथं नाहीत, पण आता पाणी. मग काय वाटतं तुम्हाला, सत्ता बदल झाली पाहिजे? आता काम झाले पाहिजे ना, काम करायला नाही पाहिजे का? बरोबर. तुमच्याकडे काय सांगलो ना मी, महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल काय वाटतं? तितकं लांब नाही जाता यायचं आपल्याला, पण आमचं जी अडचण आहे ती सांगतो मला मी. काय अडचणी काय? पाणी, पण सूर्याकडं पाणी भरसणार गेलो रे, पाडीपट्टी घरपट्टी सगळं गेलो. महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत, भाजप आता नुकतेच 3 राज्यांमध्ये त्यांची सत्ता आली आहे, काय वाटतं महाराष्ट्रात काही फरक पडेल? नाही, महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल. काय वाटतं का, म्हणजे भाजपची सत्ता का? काम चांगलं आहे त्यांचं भाजपचं. म्हणजे तुम्ही महागाईचे काही मुद्द्यांवरती असं की महागाई कमी झाली, लोकांना कर्जमाफी झालेली नाही, अशा लोकांना कर्जमाफी व्हायला पाहिजे, त्यांना लाभच नाही मिळाला, काही काही लोकांना डबल डबल लाभ मिळाला. पण मग सत्ताधारी भाजपच आहे आणि तरी लाभ भेटला नाही? नाही भेटला, कारण ज्यावेळेस राष्ट्रवादी का कर्जमाफी झाली त्यावेळेस काही लोकांना झाला, पण जे मोठे शेतकरी काही त्यांना लाभच मिळाला नाही आजपर्यंत, अशा लोकांना कर्जमाफीचा फायदा व्हायला पाहिजे, सरकारने याच्यावर काहीतरी विचार करायला पाहिजे. निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढल्या जाते, काय वाटतं तुम्हाला? नाही, चुकीचं आहे, सर्व मुद्द्यांना सगळ्यांना धरून, ओबीसीला धरून, सगळ्यांना धरून निवडणुका लढल्या पाहिजे. निवडणुका झाल्या, भाजप 3 ठिकाणी जिंकलं, काय वाटतं तुम्हाला? भाजप सरकार यायला नाही पाहिजे, कारण आमचं शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान आहे. काय वाटतं महाराष्ट्रात काही सत्ता परिवर्तन होईल? होईल ना, भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणारच नाही. काय शेतकऱ्यांचं काय समस्या, काय वाटतं तुम्हाला? कुठल्याच्या निवडणुकीला भाव भेटत नाही, ऊस आम्हाला देते 2000 रुपये, तिकडे दुसऱ्या राज्यात 3500-4000 रुपये ऊस येईल. कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली पाहिजे, काय वाटतं? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढली पाहिजे.